नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या विसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत कर्मयोग म्हणजेच गीतेतला तिसरा अध्याय हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सगळे मिळून समाजात राहतो वी आर मेंबर्स ऑफ अ सोसायटी पण ह्याच समाजाच्या भल्याचा आपण कितीसा असा विचार करतो सॅक्रिफाईस करणे म्हणजे हातातले सगळे गमावणे का त्याला एका दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात यज्ञा कर्मण्यत्र लोकोयं कर्म बंधन तदर्थं कर्म कौतेय मुक्त संघ समाचर ह्या श्लोकाच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की यज्ञासाठी केल्या जाणाऱ्या कृती सोडल्या तर बाकीच्या सगळ्या कृतींनी जग बांधलेले आहे जर तू फक्त यज्ञासाठी मनापासून कृती केल्यास तर तू आसक्तीपासून म्हणजेच अटॅचमेंटपासून मुक्त होशील मागच्या भागात आपण आपले कर्म आणि काही कर्तव्य का पार पाडायला लागतात याविषयी बोललो तराजू जसा बॅलन्स करायला लागतो तसाच बॅलन्स हा जीवनात देखील आपल्याला करायला लागतो यज्ञ ही हिंदू धर्मात केली जाणारी एक प्रमुख पूजन पद्धत आहे यज्ञ हा शब्द ऋग्वेदात अनेकदा आला आहे आणि त्याचा अर्थ बहुतेक ठिकाणी श्रेष्ठ कर्म असा घेतला जातो व्यक्तीच्या स्वतःविषयीच्या कर्तव्यासोबतच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवणे असा देखील यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे आज अध्यात्म या दृष्टिकोनातून यज्ञ बद्दल जाणून घेऊया भगवद्गीता यज्ञ आणि अध्यात्म या तिघांचा संबंध कसा काय गीतेत यज्ञ हे सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान किंवा स्वार्थ त्याग या दृष्टिकोनातून पाहिला जातो सॅक्रिफाईस म्हटलं की आपल्याला जरा वेगळंच वाटतं म्हणजे आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट बलिदान करणे आपल्या इच्छांचा त्याग करणे मनासारखं होणार नाहीये हे स्वीकारणे असा आपण या शब्दाचा अर्थ लावतो थोडक्यात काय तर या शब्दाला एक नेगेटिव्ह फीलिंग जोडतो पण अध्यात्म या दृष्टीने सॅक्रिफाईस या शब्दाचा अर्थ जर असा वेगळा आहे यज्ञ ही कॉन्सेप्ट सेल्फ डेडिकेशन किंवा आत्मसमर्पण या दृष्टिकोनातून आपण बघितली पाहिजे आपण जे काम करत आहोत ते उपयुक्त आणि इतरांच्या कल्याणासाठी आहे असा विचार करणे आपल्या घरातील छोटीशी बाग किंवा कुंडीतील झाड यांना खत पाण्याची गरज आहे तरच ते चांगले वाढतील शाळेत जातात शिकतात आणि मन लावून प्रोजेक्ट करतात त्यांना त्यांचे शिक्षक गाईड करतात घर बांधताना बरेच कामगार खूप सारी मेहनत घेतात देशाच्या प्रगतीसाठी निवडून आलेले देशाचे नेते म्हणजे राजकारणातील मंडळी हे देशाच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना प्रस्तुत करतात या सगळ्यात खत पाणी शिक्षकांचे प्रयत्न कामगारांची मेहनत नेत्यांची योजना हे एक प्रकारचे यज्ञच आहे आपण जे करत आहोत त्याचा आपल्याला खूप उपयोग होईल असा विचार न करता आपण जे करतोय त्याचा समाजाला समाजातील लोकांना काहीतरी लाभ किंवा उपयोग असेल हे ध्यानात ठेवणे म्हणजेच एक प्रकारचे सेल्फ डेडिकेशन श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की असा विचार करून काम केलेस तर कामधेनू देखील तुझ्यापाशी असेल दुःख त्या क्षणी सुरू होतं जेव्हा माणूस हिसकावून घेऊ लागतो आणि देत काही नाही ज्याला इंग्रजीत आपण ग्रॅबिंग वर्सेस गिविंग असे म्हणतो सॅक्रिफाईस हे आपण काय देऊ शकतो आपण काय करू शकतो समाजात चांगले बदल कसे आणू शकतो या सगळ्यावर फोकस करण्यात आहे मला काही मिळालं नाही मी हे का करू मग माझं काय होईल हे प्रश्न विचारण्यात नाही सॅक्रिफाईस याबद्दल समजणे आपल्या पिढीसाठी महत्वाचे आहे आपण मटेरियल डिझायर्सच्या मागे इतके धावत असतो की ज्या समाजात राहतो त्याच्या भल्याचा विचार करतच नाही सगळं विसरून समाजकार्य करूया हा हेतू नाही पण मी जे शिकलो मी जे काम करतो ह्याचा माझ्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना काही उपयोग होईल का इतका तरी विचार आपण करू शकतो हा आपला धर्म आहे आणि तो आपण पाळलाच पाहिजे एक छोटासा विचार आहे करून बघूया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद